शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष माजी नगरसेवक प्रदीप उर्फ बाबा दुमाळ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बाबा, आपण कुठलाही बडेजाव आणि गाजावाजा न करता वारजेच्या विकासात घातलेली मोलाची भर खरोखरच गौरवास्पद आहे. ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांकरिता उद्याने विरंगुळा केंद्र उभी करून देण्यात आपला नेहमीच उत्साह दिसतो. यामध्ये मेघवर्षा सोसायटी मागे तयार केलेले रामलक्ष्मी नाना नानी पार्क असेल की नादब्रह्म सोसायटी शेजारील खेळाचे मैदान, श्रीमती गंगाबाई धुमाळ बालोद्यान आणि विरंगुळा केंद्र तर सर्वांचे आवडते आहेच. शिवाय सर्वांसाठी उभारलेले छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव आणि या ठिकाणी देखील उभारलेले विरंगुळा केंद्र मैलाचे दगड ठरत आहेत. त्याच्या शेजारी तब्बल 250 आसन क्षमता असलेले पूर्णत्वाकडे जात असलेले अत्याधुनिक कल्चरल सेंटर वारजेच्या नावलौकिकात भर घालणार आहे. त्यातच भर घालण्यास तब्बल 3 एकरात भव्य असा स्पोर्ट्स क्लब प्लेग्राउंड आपण उभारत आहे. बार्टके रुग्णालयात आपण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने शहरातील पहिले मोफत डायलिसिस सेंटर सुरू केले. डुक्करखिंड ते तिरुपती नगरला जोडणाऱ्या 24 मीटर DP रस्त्यासाठी आपण अहोरात्र झटत आहात. त्यातील डुक्करखिंड ते शनी मंदिर रस्त्याचा टप्पा आपण पूर्ण देखील करून घेतला आहे. वारजेमधील मुस्लिम दफनभूमीची विकास कामे केली. नादब्रह्म सोसायटी कॉर्नर असेल की मोतीराम नगर रस्त्याचे सुशोभीकरण करत या भागाच्या सौंदर्यात भर घातली. दिवंगत मित्राच्या आठवणीला जागत त्याच्या नावाने अभ्यासिका आणि ग्रंथालय सुरू केलेत. तिरुपती नगरमधील सिटी लायब्ररी अर्थात सध्याचे लाईट हाऊस आपणच बांधून नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून दिलेले आहे. तर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष असताना राज्यातील पहिले पुणे महानगरपालिकेचे संगीत विद्यालय आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नावाने सुरू केले. आज या संगीत महाविद्यालयात गोरगरिबांची मुले संगीताचे शिक्षण घेत आहेत. साई सायाजी नगरजवळ महिला प्रशिक्षण केंद्र उभारले आहेत आणि त्यातच भर म्हणून महिला बचत गटांना स्वयंरोजगार मिळवण्यासाठी आपण ओटा मार्केट उभारणार आहात. आणि सर्वात महत्वाचं, या भागाला मुबलक प्राणवायू मिळावा म्हणून आपण निरुपयोगी झाडे नष्ट करून प्राणवायू देणाऱ्या देशी वृक्षांची लागवड असलेले 35 एकरातील संजीवन उद्यान उभारण्यात आघाडी घेतली आहे. या आणि यापेक्षा अनेक विकास कामे आपल्या नावावर आहेत. यात आपले निसर्गप्रेम नेहमी दिसले आणि म्हणूनच बाबा आपल्या वाढदिवसानिमित्त आम्ही वृक्षारोपण करतोय आणि संध्याकाळी आपल्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यालयात शुभेच्छा द्यायला देखील येतोय. त्याचबरोबर बाबा आपल्याला वाढदिवसासह पुढील विधानसभेच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. या खडक वासल्याचा विकास आपल्या हातूनच हो ही सदिच्छा. शुभेच्छुक श्रीमंत राजयोग गणेश मित्रमंडळ, सम्राट मित्रमंडळ, वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठान आणि प्रदीप उर्फ बाबा धुमाळ मित्रपरिवार, वारजे माळवाडी, पुणे.